धुळे जिल्हा परिषदेत 15 जागांसाठी नव्याने निवडणुका घेण्यासंदर्भात आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते किरण गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जे जे काही काम अनियमित झाले आहेत, बेकायदेशीर झाले आहेत, या सर्वांची चौकशी अहवाल तयार करण्याचं काम चालू आहे, सुरू आहे. तो अहवाल मंत्री महोदयाने एक महिन्याच्या आत नेण्याचं मागच्या 5 तारखेला सूचित केलेलं होतं. कालच मी आयुक्तांशी बोललो की एवढ्या 8 दिवसामध्ये अहवाल जाईल. तो अहवाल गेल्यानंतर या जिल्हा परिषदेचे 13 सदस्य 100% रद्द होणार आहेत. म्हणून ही जिल्हा परिषद पुढच्या 2.5 वर्षापर्यंत ज्या भारतीय जनता पार्टी मोठ्या दिमागाने सांगते की आम्ही 40 लोक निवडून आलो, त्यांची मेजॉरिटी पुढच्या 2.5 वर्षापर्यंत राहील का नाही याची मोठी शक्यता या सर्व निकालांमुळे. ती विनंती आज मान्य केलेली आहे आणि 50% आरक्षण आणत असताना ज्या ठिकाणी ओबीसींच्या जागा आहेत त्या ओबीसींच्या जागेवर जनरलच्या उमेदवार उभे राहतील आणि त्या जागा जनरल म्हणून ट्रीट केल्या जातील. परंतु या ठिकाणी आम्ही 50% आत आरक्षण आणावं ही विनंती कोर्टाला केली होती. आम्ही कुठल्याही जातीचं किंवा कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करा अशी आमची विनंती नव्हती. परंतु आज ओबीसीच्या दुर्दैवाने त्या जागा त्या ठिकाणी कमी झालेल्या आहेत. परंतु त्या कमी झालेल्या असताना आज साऱ्या देशामध्ये वातावरण आपण पाहतोय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व देश वेटीला धरला गेलेला आहे. परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला जनगणना केली जाते ती जनगणना 100% लोकांची केली जाते. त्यावेळेला 100% लोकांची जनगणना करून त्याला त्या त्या कॅटेगरीमध्ये टाकून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन त्या आरक्षण 50% वर गेलं तर ते समान प्रमाणामध्ये कमी करून 50% हात आणलं तर कुठल्याही जातीचं आरक्षण कमी होणार नाही. ही देखील विनंती आम्ही पुढच्या भविष्याच्या काळात त्या ठिकाणी करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवर सुनावणी करत येणाऱ्या 2 आठवड्यांच्या आत आरक्षणाची मर्यादा ही 50% आत आणावी आणि ओबीसीच्या 15 जागांवर पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याचं पाटील यांनी म्हटलंय. या 15 जागांच्या निवडणुकीमुळे धुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेची समीकरणही बदलू शकतात. सद्यस्थितीत 39 जागांवर विजय मिळवत भाजपची एक हाती सत्ता जिल्हा परिषदेवर आहे. पुन्हा नव्यानं निवडणुका ज्या ठिकाणी होणार आहेत त्या ठिकाणी सर्वाधिक भाजप उमेदवार निवडून आलेले आहेत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.